नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मागील 48 तासामध्ये आपण बघितले, बऱ्याच ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळाले आणि तुरळक ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळालेला आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेला आहे. तर मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये पावसाची परिस्थिती काय राहणार आहे, काय हवामानाची स्थिती आहे, सर्व काही आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण, एक कमी दाबाचे क्षेत्र भारताच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये तयार झालेले होते. तर त्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून आता ते चक्रीवादळामध्ये रूपांतर झालेले आहे आणि ह्या चक्रीवादळाला पवन असे नाव देण्यात आलेले आहे. हे पवन चक्रीवादळ जे आहे, यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती बघायला मिळणार आहे आपण बघूया. मित्रांनो, या ठिकाणी साताऱ्याला आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस देखील बघायला मिळू शकते. तर साताऱ्याच्या काही भागामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी जास्त प्रमाणात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. तर या ठिकाणी रहीमपूर, कोरेगाव, देवरा, मोल, तसे या ठिकाणी बघू शकता वडूस, कुरोली, हा जो सर्व भाग आहे या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता इकडे देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण, या ठिकाणी महाबळेश्वरला देखील आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस देखील बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपाचा. तर या ठिकाणी बघू शकता शिवपूर, वेली या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे. मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये आपण इकडे बघू शकता, उत्तर महाराष्ट्रामध्ये बघू शकता आपण, या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता तशी कमी आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये. या ठिकाणी बघू शकता नंदुरबारमध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, पावसाची शक्यता कमी आहे. भूपकेला ढगाळ वातावरण थोडे जास्त प्रमाणात राहील आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं देखील होऊ शकते, शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी. परंतु या ठिकाणी सापुतारा, खरपाडा, नाशिक, त्र्यंबक या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी. परंतु अंशतः ढगाळ वातावरण या ठिकाणी जास्त प्रमाणात राहणार आहे. तर इकडे कोपरगाव, वैजापूर या ठिकाणी बघितलं असतं, या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता नाही तिकडे. तर इकडे सिन्नर, राजूर, तसेच इकडे जुन्नूर, तसं मंचर, अलकुटी या भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर पुण्याला देखील पाऊस होऊ शकतो हलक्या स्वरूपाचा. पुणे, चाकण, कासमेट, खोपोली, लवासा, इकडे सासवड हा जो भाग आहे मित्रांनो, इकडे वाई, सातारा या भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी बघू शकता पतन, साखरपा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. सांगली, कोल्हापूरला पावसाची शक्यता नाही, झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो आहे. गारगुटी, निपाणी, तसेच इकडे चिकोडी, शांकेश्वरा या भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, मराठवाडा आणि विदर्भामध्ये बघितलं असतं, मराठवाड्यामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, पावसाची शक्यता कमी आहे. तर इकडे विदर्भामध्ये बघितलं असता, विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे, अंशतः ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते. तर विदर्भामध्ये आपल्याला थंडी चांगल्या प्रमाणात बघायला मिळू शकते, थंडीचा जोर वाढण्याची शक्यता. पुढील 6 तारखेपासून थंडी जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आणखी काही माहिती मिळाल्यास पुढील व्हिडिओमध्ये लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.